नमस्कार, कशा आहात आपण? आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत, ज्यामुळे तुमच्या भरपूर पैशांची बचत होईल आणि अवघड किचकट कामे सोपी होतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आज आपण एका पिलो कव्हरचा भन्नाट आगळा वेगळा उपयोग बघणार आहोत. तुमच्याकडे जर जुनं पिलो कव्हर असेल ते वापरू शकता, किंवा एखादं एक्स्ट्रा असेल, जसं आपण आता 4-5 पिलो असतील तर वेगवेगळे ठेवतो, तर अशा प्रकारचा एक्स्ट्रा पिलो कव्हर नक्की तुम्ही इथे वापरू शकता. आणि याचा अगदी एकच उपयोग नाही तर मल्टीपर्पज खूपच छान हे आपण बनवणार आहोत. तर बघू शकता इथे मी याला असं उलट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्या घरामध्ये अशा भरपूर वस्तू असतात, कपडे असतात, जी की आपण कधीतरीच वापरतो, आणि असे ब्लँकेट छोटे म्हणा आता उन्हाळ्यामध्ये कधी वापरत नाहीत, किंवा जे एक्स्ट्रा बेडशीट असतात, एक्स्ट्रा पिलो कव्हर किंवा एक्स्ट्रा कपडे, साडी किंवा इतर काहीही, अशा प्रकारे आपण अगदी ऑर्गनाईज करून ठेवू शकतो. आणि अगदी फक्त याला ऑर्गनाईज करण्यासाठी नाही, तर कधी कधी कसं पाहुणे जास्त आले की आपल्याकडे जे पिलो असतात ते कमी पडतात, तर अशा वेळेस तुम्हाला एक्स्ट्रा पिलो देखील बनवता येतील. आणि बघू शकता इथे आपण याला असं चौकोनी आकारात, जे पिलो कव्हरचा आकार आहे तेवढ्या आकारामध्ये असं ठेवलं, आणि त्यानंतर राहिलेला शिल्लक अर्धा भाग आपण अशा प्रकारे यावरती ठेवून, यामध्ये जे पिलो कव्हरमध्ये छोटीशी जागा असते ज्यामध्ये की पिलो व्यवस्थित अडकून राहतो, ती आता इथे सरळ करायची आहे. आणि हे असं छोटंसं एक ऑर्गनायझर आपलं बनून तयार होतं. इथे बघू शकता व्यवस्थित यामध्ये भरपूर कपडे बसतात, एक्स्ट्रा तुम्हाला काही वेगळं लागत नाही. अशा प्रकारे आपण कुशन पिलो देखील तयार करू शकतो. आणि बघू शकता किती छान व्यवस्थित बसलेला आहे. साड्यांना कव्हर देखील अशा प्रकारे तुम्ही लावू शकता आणि व्यवस्थित कपडे राहतील. ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. यानंतरची आपली टीप आहे ओल्या नारळासाठी. ओलं नारळ जास्त दिवस टिकून ठेवायचं असेल तर एक खास ट्रिक आहे, अगदी महिना 2 महिने देखील तुमचं ओलं नारळ जशाचा तसं राहील, अजिबात खराब होणार नाही, अशी ही ट्रिक आहे. बऱ्याच वेळा ओलं नारळ जास्त आपल्याकडे असतं आणि आपण याची चटणी तरी किती करणार, किंवा एका दिवसात हे संपत नाही, मग भाजीला थोडं थोडं वापरण्यासाठी आपल्याला ठेवायचं असतं, पण बाहेर ठेवलं तर हे अगदी खराब होतं किंवा वाळून जातं. पण ओलं नारळच जर वापरायचं असेल तर याला अशा प्रकारे डब्यात ठेवायचं किंवा एखाद्या पॉलिथिनमध्ये, आणि हा जो डब्बा आहे तो आपल्याला ठेवायचा आहे फ्रीजरमध्ये. फ्रीजरमध्ये तुम्ही हे जे असं नारळ, ओलं नारळ जर ठेवलं तर अगदी महिना 2 महिने राहतं, अजिबात खराब होत नाही, आणि पाहिजे तेव्हा तुम्ही एखादा तुकडा काढून भाजीसाठी चटणीसाठी वापरू शकता. हे माझ्याकडील गुढीपाडव्याचं नारळ आहे. आता 15 दिवस तर झालेलेच आहे, तरी मी याला असं फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि बघू शकता किती आत्ता पण फ्रेश आहे. आणि नक्कीच तुम्ही पण अशा प्रकारे जास्त दिवस याला साठवून ठेवू शकता. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. यानंतरची आपली टीप आहे डाळींसाठी. आता आपल्याकडे अशा भरपूर डाळी असतात, किंवा गहू, ज्वारी, कडधान्य, इतर मटकी म्हणा किंवा वटाणे, तर अशा प्रकारचे जे कडधान्य असतात ते खूप लवकर खराब होतात. आणि भरपूर जसं तुम्ही 4-5 किलो आणत असाल किंवा पोतं भरून आणून ठेवत असाल तर नक्कीच काळजी घ्यावी लागते ना, इतर भरपूर पैसे वाया देखील जातात. तर असं होऊ नये यासाठी याला जाळी किंवा किड्या लागू नये. खास ट्रिक आहे जी नक्कीच तुम्ही तुमच्या आईला आजीला हे करताना बघितलं असेल, पण आपण करत नाही कारण की एकतर विसरतो किंवा एवढं लक्ष देत नाही, पण ही ट्रिक तुम्हाला खूप कामी येऊ शकते. अगदी कडधान्य निवडत बसायची गरज पडणार नाही, ते खराब होणार नाहीत. तर इथे आपल्याला वापरायची आहेत कडुलिंबाची पानं, आणि धान्य केवढं आहे त्यानुसार ही कडुलिंबाची पानं वापरा. तर पाहू शकता इथे छोटीशी बरणी आहे, तर यामध्ये मी 1-2 पानं अशी टाकलेली आहेत. मोठं पोतं आहे, भरपूर धान्य आहे, तर 4-5 पानं कडुलिंबाची टाका. आणि ही खूप जुनी ट्रिक आहे, पण आपण जसं की म्हणलं विसर तो करत नाही, पण याचा भरपूर फायदा होतो. नक्कीच आज तुम्ही हा उपाय करा. यानंतरची आपली टीप आहे चिक्कू पिकवण्यासाठी. बऱ्याच वेळा आपण कच्चे बाजारातून चिक्कू आणतो आणि हे जर लवकर पिकले नाही तर खराब होतात, आणि यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे. तर इथे आपल्याला वापरायची आहे सिल्वर फॉईल. तुमच्याकडे जर सिल्वर फॉईल नसेल तर तुम्ही पेपर वापरू शकता किंवा एखादा गरम कपडा वापरू शकता. या ट्रिकने तुमचे जे चिक्कू आहेत ते अगदी रात्रभरातच खूप छान पिकतात आणि विशेष म्हणजे खराब होत नाहीत, कारण की जास्त दिवस जर राहिले तर ते खराब होतात. त्यामुळे सिल्वर फॉईल घ्या, जर नसेल तर एखादा गरम कपडा किंवा न्यूजपेपरचे 2-3 तुकडे घ्या जाड, आणि त्याला अशा प्रकारे गुंडाळून ठेवा. तुम्ही बघाल सकाळी खूप छान हे लवकर पिकतात. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. यानंतरची आपली टीप आहे ड्रायफ्रूट्ससाठी. आपल्याकडील जे ड्रायफ्रूट्स असतात ते आपण जर योग्य पद्धतीने साठवून ठेवले नाहीत तर ते लवकरच खराब होतात, त्यामध्ये किडा लागतो. आता ड्रायफ्रूट्स एक अशी गोष्ट आहे जी की स्वस्त भेटत नाही, खूप महाग असते, आणि आपण याला नक्कीच व्यवस्थित स्टोअर करून ठेवलं पाहिजे.
जास्त काही आपण आणत नाही, थोडेच आणतो, पण तरी तुम्ही बघाल जास्त यूज जर झाला नाही तर एका महिन्यातच हे खराब व्हायला लागतात. एक तर यामधून कुबट वास येतो किंवा किडा आळी होते. तर असं होऊ नये यासाठी कधीही तुम्ही ड्रायफ्रुट्स घेऊन आलात बाजारातून, तर याला जसं खूप कडक उन्हाळा आहे किंवा जरी थोडंफार तुमच्याकडे ऊन येत असेल तर याला तुम्ही उन्हामध्ये 2-3 तास ठेवा आणि त्यानंतर व्यवस्थित साठवून ठेवा, भरपूर दिवस हे टिकून राहतील. यानंतरची आपली टीप आहे साखरेसाठी. जास्त करून तर उन्हाळ्यामध्ये किंवा इतर ऋतूमध्ये देखील साखरेला खूप जास्त मुंग्या होतात आणि एकदा साखरेला मुंग्या झाल्या की त्या काही निघत नाहीत, त्यामध्ये देखील त्या मरतात देखील आणि खूप जास्त आपलं काम वाढतं. एकतर हे वापरावं वाटत नाही तर असा प्रॉब्लेम तुमच्यासोबत होऊ नये यासाठी यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत लवंग. 4-5 लवंग टाका. याचे 2 फायदे आहेत. एक तर काय मुंग्या होणार नाही, दुसरं तर आपला जो चहा आहे तो खूप छान चविष्ट होतो कारण की याचा जो स्वाद आहे किंवा वास आहे साखरेला लागतो. आणि हो, यानंतरची आपली टीप आहे जुन्या तुटलेल्या गाळणीसाठी. तर इथे बघू शकता एक तुटलेली माझ्याकडे गाळणी आहे, तर याचा भाग मी हा काढून टाकलेला आहे आणि याला आपण आता वापरणार आहोत. प्रत्येकाच्याच घरी अगदी थोड्या दिवसानंतर एक गाळणी खराब होते, त्याला फेकून देतो आपण. फेकून न देता अशा प्रकारे रियूज करा आणि वापरलेल्या साबणाचे तुकडे देखील आपण बऱ्याच वेळा फेकून देतो, दुसऱ्या साबणाला चिटकवतो, पण ते काय आपलं जास्त कामच वाढतं, इकडे तिकडे पडतात, बाथरूम देखील घाण होतं. या शिल्लक राहिलेल्या वापरलेल्या साबणांच्या तुकड्यांचा देखील इथे खूप छान रियूज होणार आहे. तर बघू शकता गाळणीमध्ये मी याला टाकलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला पॉलिथिन घ्यायची आहे आणि ती आपल्याला वरच्या बाजूने न लावता खालच्या बाजूने घेऊन वरती अशा प्रकारे गाठ मारायची आहे. इथे तुम्ही दोरी देखील याला बांधू शकता आणि आता यानंतर आपल्याला या गाळणीचा खालचा जो जाळीदार भाग आहे यावरती छिद्र पाडायचे आहे. गाळणीच्या भागाला छिद्र पाडायचे नाही तर फक्त पॉलिथिनला अशा प्रकारे छिद्र पाडा. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल गाळणीच का वापरायची, दुसरं काही वापरू शकत नाही का? पण गाळणीच वापरायची कारण की याचा खूप मोठा फायदा आहे. आणि आता जसं आपलं दररोजचं काम आहे टॉयलेट क्लीन करण्याचं, ते काही चुकत नाही, आपल्याला दररोजच करावं लागतं, पण या उपायानंतर तुम्हाला दररोज टॉयलेट साफ करण्याची गरज पडणार नाही कारण की टॉयलेट कितीही स्वच्छ केलं तरी त्यामधून एक प्रकारचा वास येतो. रूम फ्रेशनर वापरले ते खूप महाग असतात, लवकर संपतात, पण आज चला आपण अगदी 1 रुपया खर्च न करता हा प्रॉब्लेम दूर करूयात. तर आपल्याकडे जे फ्लश टँक असतं टॉयलेटचं, तर याच्यासाठी आपण ही ट्रिक वापरणार आहोत. तुमच्याकडे जर फ्लश टँक नसेल तर तुम्हाला दुसरा उपाय मी सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. पण ज्यांच्याकडे फ्लश टँक आहे त्यांनी एक छोटंसं काम करायचं, आपला जो हा वरचा भाग आहे तो आपल्याला काढायचा आहे आणि आपण तयार केलेली जी गाळणी आहे ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे. आता गाळणी टाकण्याचा एक खूप मोठा फायदा असा आहे की गाळणी अगदी बुडाला जाऊन बसत नाही, ती वरच अशी तरंगते आणि यामुळे आपले जे साबणाचे तुकडे आहे ते खूप छान वापरात येतात. हळूहळू पाण्यासोबत ते तुकडे ओले होतात, त्यामधून साबणाचं पाणी फ्लश टँकमध्ये जातं आणि फ्लश टँकमधून हे पाणी टॉयलेटचा यूज झाला की टॉयलेटमध्ये जातं, जेणेकरून वास निघून जातो, टॉयलेट क्लीन होतं. म्हणजे या छोट्याशा ट्रिकने एक तर आपले हात न लावता टॉयलेट साफ होतं, त्यासोबतच गाळणी आणि साबणाच्या तुकड्यांचा रियूज देखील होतो. तर इथे बघू शकता अगदी वरच पाण्यावर तरंगत होती गाळणी आणि दुसरी एखादी वस्तू तुम्ही वापरली किंवा असेच जर साबणाचे तुकडे टाकले तर ते या टँकच्या खाली जातात आणि ते व्यवस्थित वापरात येत नाहीत, अडकून बसतात. त्यामुळे गाळणीत टाका आणि अशा प्रकारे त्याचा रियूज करा. अगदी 1-2 महिने हे साबणाचे तुकडे चालतात, हळूहळू त्यामधून पाणी फ्लश टँकमध्ये जातं आणि टॉयलेट क्लीन करतं, त्यासोबतच दुर्गंधी जाते. आणि हो, व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.